तो नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय माझ्या गावाकडचं अजून एक अनोखं ठिकाण। उंचीवरती आहे, जसं महाबळेश्वरचं पाचगणी आहे तसंच हे सुद्धा पाचगणी आहे, पण हे महाबळेश्वरचं नसून हे आहे गुढे पाचगणी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली। माझ्या गावापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती आहे। सौंदर्य अनमोल आहे, तिथलं खूप सुंदर आहे। घर वगैरे उतरले असतात, आता पाऊस पण खूपसा पडून गेला, अजूनही पडतोय, वाटेत पण लागेल कदाचित, तर आज आपल्याला तिकडे जायचं आहे। आणि आज माझ्याबरोबर आहे माझी ही सर्वात पहिली बाईक 908, आणि बऱ्याच मित्रांच्या मागणीवरून मी जे आज लोकेशन चूज केलं आहे, तर सगळी तुम्ही बघू शकता हे सगळं शिवार आहे माझ्या पाठीमागं आणि हिरवळ सगळी साठली आहे, तर आज मजा येणार आहे। चला तर मग सर, हा एकदम खास असा माझा आवडता पॉइंट आहे, घाटाच्या मध्येच आहे हा। अजून पाचगणीचं पठार जे बोलतो आपण ते वरती आहे, इथून जो बाकी पण व्ह्यू जो सिनिक दिसतो जबरदस्त आहे। तुम्हाला मागचा माझा व्ह्यू दाखवतो, चला। तुम्ही बघू शकता या टेकड्या वगैरे ज्या इतके अमेझिंग दिसतात, आता पण दिसतातच आहे, नंतर पण ज्यावेळी गवत अजून वाढतं थोडस मोठं होतं तेव्हा एकदम असं अमेझिंग फील देतो ना, क्लास। तर अशा एकदम सह्याद्रीच्या कुशी एकदम अनमोल ठेवे असलेल्या सौंदर्य डोळ्याची पारणे फेडणाऱ्या अशा ठिकाणी राहतो मी, भाग्यावर आहे राहू। चला थोडस इकडे म्हणजे 15-1 वर्ष झाले असते, पवन चक्क्यांचा प्रकल्प चालू झाल्यापासून जास्त रहदारी वाढली। आधी इकडे एवढं काय नव्हतं, म्हणजे फक्त वरची जी गावं आहेत, आपण पोहोचलोय पुढे पाचगणीच्या पठाराच्या टॉप वरती, म्हणजे आता पठरावरती आहोत आपण। आणि हा स्पॉट आहे, आम्ही नेहमी कधी आलो तरी इकडे राहिला होतो। बरेचसे म्हणजे खूप मोठे आहे, ऍक्च्युली दक्षिणोत्तर पसरले, साऊथ साईड आहे दक्षिण आणि या साईडला उत्तर आहे, तर याचा जो विस्तार आहे मेन तो आता चार ते 3 किलोमीटर आरामात भरेल। आणि इकडे माझ्या मागे तुम्ही बघू शकता या साईडला हे पूर्ण पवन चक्की पुढा आहे, म्हणजे पवन चक्की येण्याच्या आधी, म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळी, त्यावेळी असा इकडे विचार चाललेला की एअरपोर्ट वगैरे बनवावं, पण एकदमच दुर्गम भाग आहे, म्हणजे कराड थोडं सिटीमध्ये पडतं, त्याच्यापेक्षा तिथून इकडे यायला 35 किलोमीटर लागतात, प्लस रस्ते व्यवस्थित नाहीत, त्यामुळे मग इकडे, आणि हवा जास्त आहे इकडे, हवेचा फोर्स तुम्हाला आता हवे म्हणजे वारा पण ऐकू येत असेल तो जास्त आहे, त्यामुळे इकडे पवन चक्कीचा प्रकल्प उभारला गेला। डिस्कवर करून झालं, आता थोडस या साईडला जाऊया, म्हणजे
म्हणजे पूर्व उत्तर पूर्व भागामध्ये उत्तरेला तर काय नाही, असंच कंटिन्यू जर गावाच्या थ्रू पण जायचं म्हणलं बराच मोठा प्रदेश आहे. म्हणजे अजून इथून पुढे आपला 4-5 किलोमीटर गेलो तरी सपाटच लागेल. आणि असा फुल हा टापू आहे, सपाट आहे. आता ऍक्च्युली मी थंडवलोय तर चला पुढे जाऊया आता आपण. चला आता मी आलोय पठाराच्या उत्तर पूर्व भागेला. म्हणजे या साईडला पूर्व, या साईडला उत्तर आहे. आणि इथून आणि अजून एक 2-3 स्ट्रीम आहे तिथून मेरीचा वडा हा आमच्या पूर्ण शेरगेवाडी ते मेनी खोऱ्यातील महत्वाचा ओढा आहे. महत्वाची एक स्ट्रीम आहे पाण्याची, त्याचा उगम स्थान इकडून आहे. इकडून आणि थोडासा अजून एक 2 स्ट्रीम्स आहेत तिकडून. ते तुम्ही आता बघू शकता माझ्या पाठीमागं सुंदर असं दृश्य आहे. छोटी छोटी धबधबे आहेत, अशी स्ट्रीम पूर्णपणे वाहत 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 समोर तुम्हाला धबधबा दिसेल. आणि मग असंच इथून खालती तो लांब तिकडे समोर रोड दिसतो जिकडून आपण आलो आहोत त्याला, तिकडून त्या रोडच्या खायला साईडला अशी वाहत वाहत एक मेनीचा ओढा म्हणून मोठी स्ट्रीम आहे. तर हे तिकडे जातं. तर अशा प्रकारे ऑलमोस्ट आता आपलं हे सगळ्या बाजूनी बघून झालं आहे. अजून एक 2 चांगले पॉईंट आहेत ते तुम्हाला दाखवणार आहेत. त्यानंतर आपलं मेनीचा पटा हे पूर्ण होईल. त्याच्याआधी मी ट्राय करतो की एखादा फॉगचा सीन घेऊ देऊ, कारण तो जो सीन आहे तो सगळ्यात भारी आणि सगळ्यात अमेझिंग आहे. चला तर मग जंजनी बोलू शकता. वारा जंजनी म्हणजे इकडे उंचवट आहे, या साईडला उंचवट आहे. त्यामुळे 2 उंचवट्याच्या मध्ये वारा खूप वेगाने पास होतो बघू शकता. तर भयानक वारा असतो इथे नेहमी एनी टाइम. असं नाही की पावसाळा उन्हाळ्यात या, रात्री या, सकाळी या, दुपारी या, कधी या, इकडे भरपूर वारा तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथं सौंदर्य पण अप्रतिम आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता जाते ते पाऊस देऊनच जाते. म्हणजे पावसाचे जग जात पावसा करी ते अपडेट करेल आता नाही मिळणार आहे. चला मग आजचा असं मस्त पैकी आपली एक सफर झाली पाचगणीची. ही एक पाचगणी आहे महाबळेश्वरची, तेवढीच आपण दिसूच आहे प्लस कंटच आहे, पाऊस नसते. येऊन तुम्ही फॅमिली बरोबर वगैरे मस्त इकडे एक वन डेची सफर करू शकता.